विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 6.2 मधील पहिलं उदाहरण अभ्यासणार आहोत। या उदाहरणामध्ये आपल्याला एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आणि त्यांच्या कामाचे तास दिलेले आहेत, म्हणजे वितरण सारणी दिलेली आहे। या वितरण सारणीवरून आपल्याला मध्यक काढायचा आहे। तर यासाठी सर्वप्रथम पुन्हा आपल्याला एक वारंवारता सारणी तयार करायची आहे, ज्यामध्ये वर्ग, वारंवारता, संचित वारंवारता असे स्तंभ असलेली सारणी तयार करायची आहे। त्यानंतर वर्ग आणि वारंवारता ही आपल्याला प्रश्नात दिलेली आहे, ते आपण त्या सारणीमध्ये लिहूया आणि याच्यावरून संचित वारंवारता आपल्याला काढायची असते। मग संचित वारंवारता काढायची आहे, मग बघा या वर्गाची वारंवारता म्हणजे संचित वारंवारता जशीच्या तशी येईल। आता पुढच्या वर्गाची संचित वारंवारता घेताना या वारंवारतेमध्ये ही संख्या मिळवायची, म्हणजे 150 अधिक 500 650, 650 अधिक 300 950 आणि 950 अधिक 50 1000। या पद्धतीने आपण संचित वारंवारता मिळवतो। आता ही संचित वारंवारता या सारणीवरून आपल्याला मध्यक काढायचा आहे। मध्यकचं सूत्र आहे एल अधिक n2 वजा cf भागिला f गुणिला h, हे सूत्र आहे। मग यामध्ये एल म्हणजे काय आहे, तर मध्यक वर्गाची खालची मर्यादा। मग आपल्याला मध्यक वर्ग शोधायचा आहे की मध्यक वर्ग कोणता आहे, तर एकूण वारंवारता किती येते, 1000। ही जर आपण बेरीज केली तर ही 1000 मिळणार आहे आपल्याला। मग एकूण वारंवारता 1000 आहे, भागीला जर 2 आपण केलं तर 500 उत्तर येतं, म्हणजे 500 उत्तर ह्या ठिकाणी आहे, तर 500 वारंवारता असलेला वर्ग आहे 10 ते 12, म्हणून याला आपण मध्यक वर्ग म्हणणार। म्हणजे n2 एकूण वारंवारताच्या निम्मे वारंवारता ज्या ठिकाणी येईल तो मध्यक वर्ग घ्यायचा। मग आता आपण मध्यक वर्ग घेतला 10 ते 12, तर याची खालची मर्यादा म्हणजे याची किंमत 10 अधिक n2, एन म्हणजे एकूण वारंवारता आपली आहे 1000 छेदस्थानी 2, वजा cf म्हणजे मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता, ही असणार आहे cf। मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता वजा 150 भागिला एफ, एफ म्हणजे मध्यक वर्गाची वारंवारता 500 आणि गुणिला एच म्हणजे वर्गांतर, तर इथं वर्गांतर किती आहे, 2 आहे, गुणिला 2। आता आपण सोडवूया, 10 जसंच तसं येईल, 1000 / 2 म्हणजे 500 वजा 150 छेदस्थानी 500 गुणिला 2। 500 मधून 150 गेले, 350 उरतील, 350 गुणिला 2 / 500 उत्तर 250 राहील, म्हणजे 350 / 250 पुन्हा 0 0 कॅन्सल होईल, 35 / 25 म्हणजेच इथे सॉरी प्लस आहे, 25 ने जर आपण भाग दिला तर 25 एक 25 15 होतात, दशांश दिल्या 150 झाले, 25 सत 150 म्हणजे 1.6,
दहा अधिक एक पॉइंट सहा म्हणजेच उत्तर मिळतंय 11.6 म्हणजे मध्यक आपल्याला मिळाला 11.6।